महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. उरणकोटनाका येथे सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या मार्फत आनंदी हॉटेल येथील नव्याने मोरी बांधण्याचे काम चालू असल्याने बाईक व रिक्षा चालकांसाठी पर्यायी मार्ग म्हणून श्री राघोबा मंदिर कालाधोंडा शाळा ते उरण बायपास रोड असा दिला आहे. परंतु रस्त्यावर खड्डे, मोठे मोठे दगड, खडी व मोठ्या प्रमाणात धूळ असल्याने परिसरातील गावातील नागरिकांना, शाळेतील मुलांना व प्रवास करणाऱ्या नागरिकांना घशाचे, नाकाचे, डोळ्यांचे व श्वसनाचा त्रास होत आहे. त्यामुळे किमान 2 दिवसात सदर रस्त्यावर रोलर फिरवून व रोज दिवसातून किमान 2 वेळा टँकरद्वारे रोडवर पाणी मारावे, जेणेकरून धूळ उडणार नाही. तसेच रोड रोलर फिरवल्याने तात्पुरता तरी रस्ता व्यवस्थित होईल. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी व ठेकेदारास कोटगाव ग्रामस्थ विनंती करीत आहेत. याबाबत कारवाई न केल्यास आरोग्य लक्षात घेता तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी केलाय. निर्भीड शोधसाठी सुयोग गायकवाड, उरण. 3 वर्षीय मुलीवर बलात्कार करून निर्गुण हत्या केल्याप्रकरणी आरोपी आदेश मधुकर पाटील यास विशेष सत्र न्यायाधीश श्री एस राजंदेकर साहेब यांनी दिनांक 20/12/2023 रोजी महत्वपूर्ण निकाल दिलाय. जन्मठेपेची शिक्षा सुनावत 6,000 रुपयांचा दंड देखील ठोठावलाय. December 2020 रोजी सदर घटना पेन तालुक्यातील आदिवासी वाडीमध्ये घडली होती. या प्रकरणातील फिर्यादी यांनी पेन पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली असता या प्रकरणी सदर केसच्या पेन उपविभागीय VV चव्हाण व त्यांच्या सहकार्यांनी जलदगतीने तपास पूर्ण करून मोलाचे सहकार्य केले. सदर खटल्यात महाराष्ट्र शासनाकडून नियुक्त विशेष शासकीय अभियुक्ता उज्ज्वल निकम यांनी 19 साक्षीदार तपासून युक्तिवाद केला. यामध्ये अतिरिक्त सरकारी वकील भूषण साळवी यांनी सहाय्यक म्हणून काम पाहिले. त्यामध्ये फिर्यादी या प्रकरणातील साक्षीदार, तपासिक अंमलदार यांची साक्ष कोटासमोर महत्वपूर्ण ठरली. निर्भीड शोधसाठी अमोल कुमार जैन. राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने मेसर्स ऑल कार्गो लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड ट्रान्स इंडिया खोपटे उरण या कंपनी अंतर्गत मेसर्स पायनियर कार्गो प्रायव्हेट लिमिटेड लोकल लेबर कामगारांचा 7,100 रुपयाने वेतनवाढीचा करार संपन्न. ग्रॉस पगार रुपये 28,900 झालाय. सदरचा करार कामगार नेते संतोषभाई घरत तसेच त्यांचे सहकारी व व्यवस्थापन मेसर्स पायनियर कार्गो प्रायव्हेट लिमिटेडच्या पदाधिकारी यांच्या उपस्थितीत झालाय. महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या पिल्लई HOCL एज्युकेशन कॅम्पसतर्फे रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी एनव्हिजन 2023 हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी खालापूर विभाग पोलीस उपनिरीक्षक विक्रम कदम, गटशिक्षक अधिकारी कैलास चोरमाळे, केंद्र प्रमुख किशोर परदेसी, महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या पब्लिक रिलेशन्स व कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स डायरेक्टर डॉक्टर निवेदिता श्रेयांश यांची मुख्य उपस्थिती लाभली. तसेच प्रिन्सिपल डॉक्टर लता मेमन, प्रिन्सिपल डॉक्टर JW बाकल, प्रिन्सिपल सुचिता सयाजी, डिप्लोमा सेक्शन प्रमुख अमर मांगे, प्रिन्सिपल ममता पाटील, प्रिन्सिपल रीमा निकाळजे, व्हाईस प्रिन्सिपल पाटील सर, मार्केटिंग हेड गणेश शिंदे, ऍडमिनिस्ट्रेटर दिलीप महाडिक आदी उपस्थित होते. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.